31 ऑगस्ट रोजी टाकळीकर मंगल कार्यालय गंगा लॉन्स येथे होणाऱ्या ओबीसी निर्धार मेळाव्यास ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ सोलापूर शहराचे अध्यक्ष भारतसिंग बनसावाले यांनी केले आहे. अभी नाही तो कभी नाही, आपला न्याय हक्काच्या मागणीसाठी बांधवांनी उपस्थित लावावी. ओबीसी महामेळाव्यासाठी खास वाहनाची सोय करण्यात आल्याचेही यावेळी मनसावाले म्हणाले. जेणेकरून आता लुधी समाज लष्करमध्ये फार मोठा भाऊ शेतकरी लुधी समाज आहे. तिथे एक आमदार निवडून येऊ शकते लुधी समाज पाठिंबा दिल्यावर, किंवा ओबीसी समाजमुळे आमदार येऊ शकते. तर तसल्या ओबीसी समाजामध्ये भविष्यात एक नगरसेवक बी आपल्या समाजाचा निवडून आपल्या ओबीसी येणार नाही. कुठलाही माणूस कुठलाही काम काय, जे आपले ओबीसी समाजची जी वेदना आहे, जी अडचण आहे, जे तकलीफ आहे, एका ओबीसी स्वतःला लागले तर कळतंय दुखतंय, दुसऱ्या लागलं तर दुखत नाही. यामुळं आपले ओबीसी समाज, मी ओबीसी असल्यामुळं माझी ओबीसी समाजाची वेदना काय आहे मला माहिती आहे. ओपन समाजला कळणार नाही. त्यामुळे सर्व समाज बांधवांना विनंती करतो की भव्य संख्याने उपस्थित राहावं आणि मेळावा की हे नेते मंडळींची खुर्च्या गांडी खाची निघून जावं अशी एक ताकद आपण दाखवा, त्यामुळे कळकळची विनंती करतो. दुसरी गोष्ट की माझ्या जे ओबीसी समाज आहे, फार गरीब पिछडावा समाज आहे. हे समाजाची जर एक दिवस काम केलं तर तुमचं घर चालतंय, पण तेवढं लांब दिवस लोक येण्यासाठी त्यांना वाहनच्या मी माझ्या स्वखर्चाने माझे वरिष्ठ अध्यक्ष माझे नेते मंडळी सर्वांचे आदेशाने यांच्या सहकार्याने यांच्या आशीर्वादाने मी माझ्या रिक्षाच्या माझ्या सहकार्याने मी अरेंजमेंट केलेलं आहे.